सोलापूर प्रतिकूल परिस्थितीत काबाड कष्ट करून शिकवले. मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक. पोराला मोलमजुरी करून शिकवले. शिक्षणासाठी मिळेल ते काम केले. तब्बल 7 वर्षे मोहोळचा जहीर शेख कोल्हापुरात राहून MPSC परीक्षेची तयारी करत होता. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आहे. 7 वर्षांच्या खडतर प्रवासाबाबत सांगताना जहीरचा कंठ दाटून आला. आई वडिलांनी माझ्यासाठी जे केले त्यांचे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही असं जहीर सांगत होता. माझ्या खानदानात मी पहिला पदवीधर आहे आणि माझ्या खानदानात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणारा देखील पहिलाच आहे असे जहीर शेखने सांगितले. 7 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर जहीरची PSI पदी निवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका छोट्याशा किराणा दुकान चालकाचा मुलगा फौजदार झाल्याने संपूर्ण तालुक्यात कौतुक केले जात आहे. पहिली ते 12वी पर्यंतचे शिक्षण मोहोळ या ठिकाणी झाले. 11वी व 12वी विज्ञान विषयातून पास झाल्यानंतर BSc ची पदवी महाविद्यालय गावात नव्हते, त्यामुळे BCom विषयातून पदवी घेतली. पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत काय करायचे, ध्येय काय, याबाबत जहीरने अजून ठरवले नव्हते. फक्त क्रिकेट खेळण्याशिवाय काहीही सुचत नव्हते असे जहीरने बोलताना माहिती दिली. एकदा आईने विचारले, काय करणार आहेस? क्रिकेट खेळण्याने पोट भरतं का? काहीतरी नोकरी बघ, घरासाठी हातभार लाव असे सांगितले. आईचे हेच वाक्य मनावर करून त्याने स्पर्धा परीक्षा दिली. मोठा अधिकारी होण्याचं ठरवलं. अधिकारी होण्यासाठी क्लास अशी भीती मनात तर होतीच. या भीतीला तिलांजली देत कोल्हापुरात असलेल्या नातेवाईकांकडे जाऊन रूम घेऊन अभ्यास करण्याची इच्छा जहीरने आईकडे व्यक्त केली. जहीरला परगावी पाठवून अभ्यासासाठी व जेवणाचा खर्च देखील उचलण्याची आई व वडिलांची परिस्थिती नव्हती. तरीही आई वडिलांनी जहीरच्या पाठीशी खंबीरपणे साथ देत मोलमजुरी केली. किराणा दुकानातून घरखर्च व जहीरच्या अभ्यासाचा खर्च भागत नसल्याने वडील हकीम शेख यांनी मोलमजुरी केली. तब्बल 7 वर्षे जहीरला आई वडिलांनी खंबीर साथ दिली. आई वडिलांसाठी काही करू शकलो याचा मला मोठा आनंद आहे असे जहीरने सांगितले. माझं नाव जहीर हकीम शेख. माझी कालच PSI पदी कालच्या निकालामध्ये 2020 PSI पदी निवड झालेली आहे. 2 दिवस झालं सोशल मीडियावर बघतोय आपण की प्रतिकूल परिस्थितीतून मुलगा शिकला, गरीबाचा पोरगा PSI झाला आणि अशा पोस्ट यायला लागल्या आणि ते बघून मला खरं म्हणजे चांगलं वाटलं, आनंद झाला की बाबा आपल्यासाठी अशा पोस्ट टाकायला लोक पोस्ट करायला लागले. आणि सगळ्यात महत्वाचं तर काय की माझ्या आई वडिलांचं नाव भरपूर मोठं झाल्याच्यामुळे माझ्यामुळं की मी PSI झालो. माझ्या आईचा आणि माझ्या वडिलांचा माझ्यासोबतचा तो फोटो भरपूर व्हायरल झाला आणि ते बघून मला एकदम छान वाटलं की लोक सगळे ते फोटो दाखवायला लागले, बाबा तुझ्या आईचं वडिलांचं बघ, आईच्या डोळ्यातला आनंद अश्रू असतील, वडिलांच्या डोळ्यातला आनंद अश्रू असतील, की मला आता वाटलं की मी खरंच काहीतरी मिळवलेला आहे. आणि त्या पदावर निवड झाली त्याचा आनंद आहेच, पण आई वडिलांसाठी मी काहीतरी करू शकलो हा सगळ्यात मोठा आनंद आहे. मी माझा प्रवास थोडक्यात सांगतो. माझं शिक्षण इथं झालेलं मराठी शाळेमध्ये. पहिली ते चौथी मी मराठी शाळेमध्ये शिकलेलो. त्यानंतर 5वीपासून 10वीपर्यंत नागनाथ महाविद्यालय मूळमध्ये शिकलेलो आहे. त्यानंतर 11वी 12वी मी सायन्स केलं नेताजी कॉलेजमध्ये आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन मध्ये BCom मधून मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. BCom मधून ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशनमध्ये तर सायन्स केलं होतं. परिस्थितीकडून सायन्स नंतर BSc वगैरे करायचं तर परिस्थिती तर नव्हती शिकायची. बाहेर जायची, बाहेर शिक्षण घ्यायचे. शाळेपासून 12वीपर्यंत शिक्षण इथं झालं होतं. मग तर BSc गावात BSc सोय पण नव्हती. म्हणलं आता BCom करूया. मग BCom ला ऍडमिशन घेतलं आणि BCom ला असंच कॉलेज केलं की तिथं पण एकच ना, फक्त क्रिकेटचा सगळ्यात जास्त शौकीन होतो. कॉलेजमध्ये पण जायचो, फक्त क्रिकेट खेळायचो. बाहेर यायचो, दिवसभर क्रिकेटमध्ये असायचं. आई वडील म्हणजे अरे काहीतरी कर, क्रिकेटच खेळतोय फक्त. मग तिथून माझा प्रवास चालू झाला होता की ग्रॅज्युएशन वस्तू मी काहीच केलेलं नाही. मग बाकीच्यांना काहीतरी पाया असतो की सांगते बाबा शिक्षण घे, असं कर तसं कर. आमच्या घरात कोण शिकलेलं नाही. वाटतं मी पहिलाच ग्रॅज्युएट होतो घरात. मग ग्रॅज्युएशन पर्यंत आपलं असंच चाललं होतं. उठायचं, बसायचं, खेळायचं, इकडे तिकडे जायचं. मग आई वडील सांगायचे बाबा काहीतरी कर. मग ग्रॅज्युएशन नंतर वाटलं आता पोलीस भरती करूया. पहिल्यांदा एक पोलीस भरती अटेम्प्ट दिला. ग्राउंडला गेलो, ग्राउंड काही झालं नाही. मग सोडून दिलं. त्या दिवशी ज्या दिवशी गेलो ग्राउंडला त्या दिवशी मी चक्कर येऊन पडलो होतो ग्राउंड करताना. मग ग्राउंड करताना तिथंच ठरवलं आता यापेक्षा काय तर चांगलं करायचं, व्हायचं तर मोठं व्हायचं. मग त्या दिवशी ठरवलं आपण काहीतरी करूया. मग त्यासाठी आता घरी आलो आणि बोललो आता पोलीस भरती तर झालो नाही पण ह्यापेक्षा काय तर मोठं करून दाखवतो. घरचे म्हणले ठीक आहे, तुला जसं करायचं तसं कर, तू काही कर, आमचा पाठिंबा आहे तुला. मग तिथून मी ठरवलं कोल्हापूरला जायचं. माझा मावस भाऊ होता तिथं, मित्र होते तिकडं. म्हणलं कोल्हापूरला अभ्यासाला जायचं. मग घरचे पहिल्यांदा म्हणले ठीक आहे बघ आपली परिस्थिती नाही, कसं करतो काय.
परत त्यांना मी सांगितलं मी करून दाखवतो काय. मग आई वडील म्हणले आम्ही कामाला जातो ठीक आहे, तू कर तुझी इच्छा आहे ना कर, काय तर करून दाखव बाबा, आपल्यात कोण काय अभ्यास केला नाही, कोण शिकलेला नाही, काय केलेलं नाही. मग मी कोल्हापुरात गेलो, कोल्हापुरात अभ्यास चालू केला, चांगले मित्र भेटले तिथं, जसं आई वडील आहेत तसंच मला कुटुंबासारखे मित्र भेटले. माझा भाऊ होता तिथं आदम पठार म्हणून माऊस भाऊ, त्यासोबत मी अभ्यास चालू केला होता. मग तिथं मित्र भेटले भरपूर, चांगले मित्र झाले. तिथं काशीमबाई म्हणून होते आमचे, नंतर भूषण दादा, हे असे 5-6 मित्र भेटले चांगले, त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी मला एकदम घरासारखं फील होतं तिथं, माझे भाऊ असल्यासारखे भाऊ. त्यांनी भरपूर मदत केली मला, घरून कधी पैशाची अडचण आली तर ते म्हणे अरे आम्ही आहे की तू काळजी करू नको. त्यांनी पैशाचा आधार तर दिलाच, पण सगळ्यात महत्वाचं स्पर्धा परीक्षेमध्ये गायडन्स. मग त्यांनी ते गायडन्स केलं मला की बाबा कसा अभ्यास करा असतो काय, ते अनुभवी होते. 1-2 वर्ष त्यांनी अगोदर अभ्यास चालू केला होता माझ्या. मग त्यांनी भरपूर गायडन्स केलं मला. माझ्या यशात त्या माझ्या मित्रांचा पण भरपूर मोठा वाटा आहे, जसं माझ्या आई वडिलांचा आहे, माझ्या बाकी पाहुण्यांचा आहे, तसंच त्या मित्रांचा पण भरपूर वाटा आहे. मग मी तिथं अभ्यास करायला लागलो 2019 पर्यंत. 2019 मेन्सला होतो PSIच्या, 1 मार्कानं फेल, 18 मेन्सला, सॉरी 18 मेन्सला होतो, 1 मार्कानं फेल झालो. मग म्हणलं यार एवढं केलं मेन्स फेल झालो. 19 प्री दिली, त्या टेन्शनमध्ये 19 प्री पण गेली. मग आता म्हणलं पुढं काय, तर मग त्यातनं पण बाहेर निघालो आणि अभ्यास करायला लागलो 2020 PSIचा. 2020 ऍड आली आणि सगळ्याला माहितच आहे की कोरोना आला 2020. मग त्या कोरोनामध्ये 2 वर्ष परीक्षा झाली नाही. 20 परीक्षा झाली 2022-21, 21 सप्टेंबरमध्ये मेन्स प्री झाली. मग म्हणलं आता मेन्स लवकर होईल, पण मेन्समध्ये केसमध्ये अडकली मेन्स. मेन्स झाली सप्टेंबर 2022. मग हातावरलं आता आपलं तर होईल म्हणलं, ह्यात तर होईल. मग मेन्स झाली, मेन्सचा रिझल्ट आला, आता ग्राउंड लवकर होईल वाटलं. ग्राउंड झालं फेब्रुवारी 2023. मग 2023 फेब्रुवारीला झाल्यावर मग आता वाटलं रिझल्ट येईल PSI, आपण आता लवकर होऊ. आता परिस्थिती अजून नाजूक होत चालली होती, कोरोना नंतर काहीच राहिलं नव्हतं कि बाबा घरची परिस्थिती काय नव्हती. वडील म्हणाले बाबा बघ लवकर कर, म्हणजे काय होतंय का बघा. मग तरी पण त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं, आम्ही कामाला जातो. वडील स्वतः कामाला चालले बाहेर, अगोदर छोटंसं दुकान होतं, दुकानात बघायचे. पण नंतर त्यांनी काय म्हणलं ह्यातून आपलं वाघ नाही, आपण काय तर काम करू, मी बाहेर जातो पण तू शिक. मग त्यानंतर मार्चला आता इंटरव्ह्यू झाला, आणि इंटरव्ह्यू झाल्यावर वाटलं होतं 25 मार्चला रिझल्ट येईल. मग परत केस पडली त्याच्यावर आणि रिझल्ट परत पेंडिंग राहिला. मग त्याची वाट बघत बघत बसलेलो. आत्ता परवाच्या 4 तारखेला रिझल्ट लागला आणि त्यात माझं नाव आलं. भरपूर आनंद झाला. मागचा एवढा संघर्ष एका दिवसात आठवला मला. 4 दिवसापूर्वीचा मी, म्हणजे 4 तारखेच्या अगोदरचा मी आणि आजचा मी, यामध्ये भरपूर फरक आहे. एका रिझल्टनं माझं आयुष्य बदलून टाकलं सगळं आणि भरपूर आनंद आहे. मला आई वडिलांनी भरपूर सहकार्य केलं यामध्ये आणि आई वडिलांचा सगळ्यात पहिला आभारी आहे मी की त्यांनी मला एवढं सहकार्य केलं. असं की मुस्लिम समाज म्हणलं तर शिक्षण नाही जाय, लोक काय करतात एकदम कमी प्रमाणात शिक्षण आहे. आमच्या फॅमिलीत तर कोण शिकलेलंच नाही. आमच्या फॅमिली बाकीचे लोक म्हणायचे अरे बास करा, याला किती दिवस शिकवताय, काय तर कामधंदा करा. मग आमचे आई वडील त्यात पण म्हणायचे नाही काय तर करायचं, करून दाखवायचं, आपल्या खानदानात कोण केलेलं नाही, तू काय तर करून दाखव. मग मी त्या आई वडिलांची जिद्द होती आणि मी पण करून दाखवलं, ह्याचा आनंद आहे मला. आजच्या तरुणांना एवढं संदेश देऊ इच्छितो. आता मी तुम्हाला सांगितलेच आहे की 2020 ऍड आहे आणि आज आहे 2023 जुलै. 3 वर्ष 8 महिने एका ऍडला लागलेले आहेत. त्यातून मला एकच सांगायचं आहे, फक्त संयम असायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा काय मागते तर संयम मागते. आयुष्यात कुठेही जावा तुम्ही, तुमच्याकडे संयम असेल तर सगळ्या गोष्टी मिळतील. मग संयमानं करायचंय आणि कंटिन्यू करत राहायचंय. तुम्ही कुठलंही काही करा, कुठलंही कार्य करा, जसं संयम ठेवा आणि कंटिन्युटी ठेवा कामात, 100% यश मिळणार आहे. आणि त्याचं मी उदाहरण आहे. आता मी बघतोय मागचे 6-7 वर्ष माझ्या यात गेलेले आहेत, पण आज तो दिवस आला आणि मी पास झालो. मला इथंच थांबायचं नाही, अजून भरपूर करायची इच्छा आहे. आता राज्यसेवा प्री झालेली आहे, त्यामध्ये मला चांगला स्कोर आहे. मेन्सला क्वालिफाय होईल असं वाटतं, मी अभ्यास करणार आणि ह्यापेक्षा मोठं पद क्लास 1 पद घेऊ इच्छितो आणि त्याची अजून तयारी करणार.